कोल्हापूर जिल्हा आणि परिसरात आज गुलाबी वातावरणात व्हॅलेंटाईन डे युवा पिढीनं साजरा केला या निमित्तानं सर्वत्र प्रेमाचा बहर आला होता पण त्याही पलीकडे जाऊन काही व्यक्ती आणि संस्थांनी आज सामाजिक उपक्रमातून व्हॅलेंटाईन डे साजरा केला गेल्या काही वर्षांपासून व्हॅलेंटाईन डे समाजात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या निमित्तानं प्रेमाची कबुली दिली जाते समाजातील काही घटकांचा याला विरोध असला तरीसुद्धा हा गुलाबी प्रेमाचा दिन साजरा होतो याच्या जोडीला काही सेवाभावी व्यक्ती संस्थांनी सामाजिक उपक्रमातून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यावर भर दिलाय फीडिंग इंडिया ही संस्था यातीलच एक आहे आज या संस्थेच्या सदस्यांनी लक्षतीर्थ वसाहतीमधील हँडिकॅप्ड रोजगार उद्योग केंद्रातील निवासी आणि अनिवासी विद्यार्थ्यांच्या समवेत व्हॅलेंटाईन डे साजरा केला या संस्थेत सर्व प्रकारचे दिव्यांग दोष असणारे शंभर विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसमवेत सदस्यांनी आजचा दिवस घालवला भूकमुक्त भारत हे या संस्थेचं ध्येय आहे यातून आत्तापर्यंत फिडिंग इंडिया संस्थेनं कोल्हापूर शहरात एक लाख सात हजार लोकांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवलंय या संस्थेतील विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देऊन मुलांना स्वावलंबी करण्याच्या कार्यामध्ये फिडिंग इंडियाचा हातभार लागावा म्हणून त्यांचे प्रयत्न चालू आहेत मुलांना नोकरी किंवा व्यवसायासाठी विविध साधनं उपलब्ध करून देण्याचं हे पहिलं पाऊल फिडिंग इंडिया कोल्हापूरनं उचललंय आहे फिडिंग इंडिया टीममध्ये ऐंशी सदस्य कार्यरत असून त्यांनी अन्नपुरवठा करणारी मॅजिक व्हॅन कार्यरत केली आहे नवीन वाशीनाका इथल्या के आय एच एम कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी गुरुवारी तपोवन इथं झालेल्या एसटी कर्मचारी संघटनेच्या अधिवेशनात खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले होते दिवसभर झालेल्या कमाईतून या विद्यार्थ्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना फिडिंग इंडियाच्या सहकार्यानं स्नेहभोजन दिलं